बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी झाला. हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी, व्यंगचित्रकार आणि संपादक होते. सामना या मराठी दैनिकाचे ते संस्थापक तसेच प्रमुख संपादक होते. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा आणि आक्रमक वृत्तीचा, प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत नकळतपणे उतरला. सर्वात प्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करीत असतानाच बाळासाहेब चित्रे, व्यंगचित्रे, जाहिरातींची डिझाईन्स या क्षेत्रातही काम करत. 19 जून 1966 रोजी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेब हे स्पष्ट, परखड भाष्यकार असले तरी शिवसैनिकांवर त्यांनी आत्मीयतेने प्रेम केलं. 1995 शिवसेना भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं आणि मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री बनले. हे महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने पहिलं काँग्रेसतर सरकार होतं. हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व आणि कार्यशैलीमुळेच घडला.